आपण मागच्या भागात विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणजे काय त्याची माहिती घेतली अशा व्यक्तींसाठी कोणत्या सोयी करता येतात ते आता आपण पाहूया अशा विशेष सोयींमुळे व्यक्ती एकीकडून दुसरीकडे सहजपणे जाऊ शकतात इतरांशी बोलू शकतात सगळ्यात भाग घेऊ शकतात एक दृष्टीहीन व्यक्तींसाठी पांढऱ्या काठीची मदत होते या काठीचा खालचा थोडा भाग लाल रंगाने रंगवलेला असतो ते चालत किंवा फिरत असताना वाटेत कोणताही अडथळा येणार नाही अशी योजना करावी लागते वाटेत काही अडथळा असेल तर ते समजेल असे संवेदक असलेल्या विशिष्ट काठ्या आता मिळतात त्यामुळे वाटेतील अडथळा किती अंतरावर आहे ते समजू शकते उद्वाहकांमध्ये म्हणजेच लिफ्टमध्ये मजल्यांचे क्रमांक आकड्यांनी लिहिलेले असतात दृष्टीहीन व्यक्तीसाठी ते ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले असतात ब्रेल म्हणजे उठाव किंवा उंचवटे असलेले विविध ठिपके वेगवेगळ्या अक्षरांसाठी त्यांची रचना वेगळी असते दृष्टीहीन व्यक्ती या ठिपक्यांना हात लावून मजल्याचा अंक निवडतात एक प्रकारे ठिपक्यांना स्पर्श करून ते वाचनच करतात लुई ब्रेल यांनी या ठिपक्यांच्या लिपीची रचना प्रथम तयार केली दोन अस्थिव्यंग अपंगत्व असेल म्हणजेच हाडांशी संबंधित दोष असतील तर अशा व्यक्तींना चालता येत नाही त्यांना चाकाची खुर्ची वापरावी लागते अशा व्यक्तींना इमारतीच्या आत बाहेर करण्यासाठी विशिष्ट असा उताराचा पट्टा बांधलेला असतो याला रॅम्प असे म्हणतात अशा व्यक्तींना शौचालयात चाकाच्या खुर्चीसह सहजपणे जाता यावे म्हणून तेथे पायऱ्या गेलेल्या नसतात जमीन सपाट असते तीन कर्णबधिरत्व असणाऱ्या व्यक्तींना श्रवणयंत्रे देता येतात काहींना ऑपरेशन करून कॉक्लेअर इम्प्लांट बसविले जाते त्याच्या मदतीने आवाज मोठा करून ऐकता येतो विशेष पद्धतीने खुणांची भाषा वापरून त्यांना सर्व शिक्षण घेता येते अंध व कर्णबधीर असणाऱ्या ॲन सॅलिवन या मुलीला श्रीमती हेलन केलर यांनी बोलायला शिकवलं चार बौद्धिकदृष्ट्या मर्यादा म्हणजे बुद्धिगुणांक कमी असलेल्या लोकांसाठी विशेष शिक्षक वेगळ्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतात विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींशी आपण प्रेमाने वागले पाहिजे शारीरिक अपंगत्व असलेल्या सर्व व्यक्तींना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोय असते विशेष व्यक्तींच्या गरजांनुसार असे शिक्षक विशिष्ट पद्धतीने शिक्षण देऊ शकतात आता सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे असा कायदा सरकारने केला आहे सर्वसामान्य शाळांमध्ये अशा प्रकारच्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना आता प्रवेश दिला जातो विशेष मुले सर्व मुलांच्या बरोबर नेहमीच्या वर्गात बसून छान शिक्षण घेऊ शकतात विशेष गरजा असणाऱ्या लोकांना समजून घेणे त्यांचे अपंगत्व समजणे त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रत्येकाला मदत करणे याला संवेदनशीलता असे म्हणतात विशेष व्यक्तींची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सारांश दृष्टिहीन व्यक्तींसाठी पांढऱ्या काठीची मदत होते तसेच ब्रेल लिपीतील उंचवट्यांमुळे त्यांना स्पर्शाने वाचता येते चाकाची खुर्ची सहजपणे जावी यासाठी इमारतींमध्ये उताराचा पट्टा केलेला असतो कर्णबधिरत्व असलेल्या व्यक्तींना श्रवणयंत्र देता येते त्यांना शिकवण्यासाठी खुणांच्या भाषेचा वापर केला जातो बौद्धिक क्षमता कमी असणाऱ्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागते सरकारने आता सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे असा कायदा केला आहे पारिभाषिक शब्द दृष्टीहीन उद्वाहक ब्रेल लिपी रॅम्प संवेदनशीलता जबाबदारी स्वाध्याय जागतिक कर्णबधीर दिन कोणता जागतिक दृष्टी दिन कोणता